नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपण NCERT सिरीजमधला आज शेवटचा चॅप्टर आणि शेवटची संकल्पना बघत आहोत। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की परकीय चलन किंवा जे एक्सचेंज रेट असतं, इट कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स। एक असतं फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट, त्यालाच आपण फ्लॉटिंग एक्सचेंज रेट म्हणतो, किंवा दुसरं आहे फिक्स्ड एक्सचेंज रेट। आपण फ्लेक्झिबल एक्सचेंज रेटबद्दल बघितलं होतं की यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, एक्सचेंज हे या ठिकाणी हे आयात निर्यातीवर डिपेंड आहे। तर याच्यामध्ये हा जो रेट आहे म्हणजे $1 = 70 हा 80 रुपये सुद्धा होऊ शकतो, 60 रुपये, 50 रुपये सुद्धा होऊ शकतो। तर हे फ्लेक्झिबल आहे। आता याचे फ्लेक्झिबल असण्याचे कारण किंवा त्याचबरोबर या ठिकाणी हा फ्लॉटिंग कशा पद्धतीने फ्लॉट होत आहे, ठीक आहे, म्हणजे ह्याचं वाढू पण शकतो, कमी सुद्धा होऊ शकतो, याचे रिझन सुद्धा आपण बघितलेले आहेत। एक तर स्पेक्युलेशन असेल, इंटरेस्ट असेल, इन्कम असेल, आणि लॉंग टर्मचं जे इनिशिएटिव्ह आहे किंवा लॉंग टर्मचा जो प्रभाव आहे त्याचा सुद्धा इथं आपण विचार केलेला आहे। त्यानंतर याच्यामधला जो दुसरा पार्ट आहे तो म्हणजे फिक्स्ड एक्सचेंज रेट। ओके, आता इथं काय आहे, एक्सचेंज रेट फिक्स्ड असणार आहे, त्याला दुसरं नाव आहे पेग्ड एक्सचेंज रेट। ओके, आता हा पेग्ड एक्सचेंज रेट आहे, याचा अर्थ काय आहे, इथं फिक्स इथं एक चलनाची जी किंमत असेल ती काय असणार आहे, एक्सचेंजची किंवा विनिमयाची एक फिक्स अशी किंमत व्हॅल्यू इथं असणार आहे। आता याच्यामध्ये आपण करन्सी किंवा आपल्याला जर करन्सी काय करायची असेल, तयार करायची असेल, ओके, किंवा करन्सी आपल्याला प्रिंट करायची असेल, तर आपण या ठिकाणी त्याला दोन मेथड्स आहेत, एक आहे गोल्ड स्टँडर्ड, ओके, दुसरा असतो पेपर स्टँडर्ड। ओके, आता एक गोल्ड स्टँडर्ड आहे आणि पेपर स्टँडर्ड आहे। समजा तुम्हाला काय करायचं आहे की 100 रुपयाची नोट प्रिंट करायची आहे, तर मग गोल्ड स्टँडर्डमध्ये कसं असतं की 100 रुपयाची नोट जर तुम्हाला प्रिंट करायची असेल तर RBI किंवा त्या देशाच्या सेंट्रल बँकेकडं काय करावं लागतं, 100 रुपयाचंच गोल्ड, ओके, 100 रुपये किमतीचंच गोल्ड तुम्हाला ठेवावं लागेल। म्हणजे जेवढे रुपये तुम्हाला प्रिंट करायचे आहेत तेवढ्याच रुपयाचं गोल्ड तुम्हाला ठेवावं लागतं, ह्याला म्हणायचं गोल्ड स्टँडर्ड। ओके, परंतु पेपर स्टँडर्डमध्ये तसं नाही। समजा तुम्हाला 100 रुपयाचं जर समजा 1000 कोटी रुपये जर तुम्हाला काय करायचे असेल, प्रिंट करायचे असतील, तर याच्यासाठी 1000 कोटीचं तुम्हाला सोनं ठेवायची गरज नाही, तर याच्यासाठी एक मिनिमम रिझर्व असतो। एक्झाम्पलमध्ये भारताचं आहे, मिनिमम रिझर्व किती आहे भारताचा, 200 कोटी आहे। 200 कोटीमध्ये सुद्धा 115 कोटीचं काय आहे, गोल्ड आहे, ओके, आणि राहिलेले जे 85 कोटी आहेत ह्याचं काय आहे, तर जे फॉरेन परकीय बॉन्ड्स असतात, ओके, परकीय कर्ज रोखे आहेत, तर ते 85 कोटी अशा प्रकारचे, म्हणजे 200 कोटी जर असतील आपल्याकडं मिनिमम रिझर्व RBI, तर आपल्याला 1000 कोटीच्या नोटा किंवा 1000 प्रिंट जे असतील ते आपल्याला काढता येतात। तर याला पेपर, आपण त्याला पेपर स्टँडर्ड असं म्हणतो। तर इथं लक्षात ठेवा, गोल्ड स्टँडर्ड आणि पेपर स्टँडर्ड। आता या ठिकाणी आपण हा जो फिक्स एक्सचेंज रेट आहे हा कशा प्रकारे फिक्स एक्सचेंज रेट होता ते बघू। आता गोल्ड स्टँडर्ड जे आहे साधारण 1870 पासून ते 1914 पर्यंत हे गोल्ड स्टँडर्ड वापरलेलं आहे, 1914 पर्यंत। आणि आपल्याला माहिती आहे की 1914 काय झालेलं आहे, तर फर्स्ट वर्ल्ड वॉर, त्या दरम्यान या ठिकाणी ही जी मेथड आहे किंवा ही जी पद्धत होती गोल्ड स्टँडर्डची ही सोडून देण्यात आली। म्हणजे 1870 पासून साधारण 1914 पर्यंत हे गोल्ड स्टँडर्ड वापरण्यात आलं होतं। आता याच्यामध्ये ही गोल्ड स्टँडर्डमध्ये काय आहे, तर तुम्हाला जेवढं व्हॅल्यूचं चलन काढायचं आहे तेवढ्याच व्हॅल्यूचं गोल्ड त्या सेंट्रल बँकेकडे ठेवणं हे गरजेचं आहे, अनिवार्य आहे। आता याच्यामध्ये इथं काय आहे की आपण आता फिक्स एक्सचेंज रेटकडे येऊ। फिक्स एक्सचेंज रेट याचा अर्थ काय आहे, तर इथला जो एक्सचेंज रेट आहे हा फिक्स असणार आहे, ठीक आहे। आता हा फिक्स एक्सचेंज रेट ठेवण्यामध्ये एक महत्त्वाचं कॉन्फरन्स किंवा त्याला आपण समिती किंवा त्याला समिट असं म्हणू शकतो, तर ते महत्त्वाचं एक समिट इथं ज्याचा प्रभाव पडलेला आहे, तर एक सिस्टीम आहे ज्याला आपण ब्रिटन वूड्स सिस्टीम असं म्हणतो। आता ही नेमकी ब्रिटन वूड्स सिस्टीम काय आहे, तर ब्रिटन वूड्स हे काय आहे, तर
तर USA मधलं प्लेस आहे. आता हे एक या ठिकाणी USA मधलं ठिकाण आहे. या ठिकाणी 1944 एक कॉन्फरन्स भरण्यात आली होती, त्याला म्हटलं जात होतं ब्रिटन वूड्स कॉन्फरन्स. या कॉन्फरन्समध्ये काय करण्यात आलं, एक सिस्टीम तयार करण्यात आली जी फिक्स एक्सचेंज रेटवर डिपेंड होती किंवा आधारित होती. त्याचबरोबर याच समिटमध्ये IMF आणि वर्ल्ड बँक, ओके, IMF त्याचबरोबर वर्ल्ड बँकेची काय करण्यात आली, निर्मिती करण्यात आली. त्याच्यामध्ये IMF आणि वर्ल्ड बँकचं सेटअप या ठिकाणी याच समिटमध्ये करण्यात आलं. तर ब्रिटन वूड्स सिस्टीम ही काय होती, तर ह्या ब्रिटन वूड्स सिस्टीम ही टू टायर, ओके, ही टू टायरवर डिपेंड होते. टू टायर म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी दोन वेज टायर, किंवा त्याला आपण वेज म्हणू शकतो, ठीक आहे, टू वेज. आता हे कोणते वेज असतील, एक आहे या ठिकाणी की ते एक फिक्स एक्सचेंज रेट होता. फिक्स एक्सचेंज रेट म्हणजे काय आहे, तर एक्झाम्पलमध्ये $1 बरोबर काय असेल, 1 ग्राम गोल्ड, ओके. म्हणजे आता इथं व्हॅल्यू कशी ठरणार आहे, $1 बरोबर काय असणार आहे, 1 ग्राम गोल्ड. म्हणजे आपल्या देशामध्ये जर 1 ग्राम गोल्ड असेल, ओके, 1 ग्राम गोल्ड असेल तर त्याची व्हॅल्यू किती होणार आहे, डॉलरमध्ये $1 होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, गोल्डचं इथं काय झालेलं आहे, कशासोबत एक्सचेंज केलेलं आहे, डॉलरसोबत. हा एक दर, ओके, या टू टायरमधला. दुसरा आहे ज्या IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड चे जे हे असतील, सदस्य असतील, या सदस्याने काय करायचं आहे की एक पर्टिक्युलर त्यांना कोटा दिलेला आहे, ठीक आहे. म्हणजे भारत हा सुद्धा या IMF चा सदस्य आहे, ठीक आहे. तर यांना काय, प्रत्येक देशाला इथं कोटा दिलेला आहे, तर त्यामध्ये प्रत्येक देशाने काय करायचं, ज्यांचे जे सदस्य देश आहेत त्यांनी त्यांची जी करन्सी आहे ती काय करायची आहे, इट कन्वर्ट इंटू डॉलर, ओके. त्यांनी काय करायचं आहे की IMF मध्ये जो कोटा ठेवायचा आहे, पैसे ठेवायचे आहेत, ते कशामध्ये ठेवायचे आहेत, डॉलरमध्ये. म्हणजे इथं टू टायर सिस्टीम, किंवा दोन वेज आपण याला म्हणू शकतो. एक या ठिकाणी डॉलरचं मूल्य गोल्डसोबत ठेवण्यात आलं, आणि त्याचबरोबर या ठिकाणी की दुसरं IMF चे जे सदस्य असतील त्यांनी काय करायचं आहे, डॉलरमध्ये त्यांची करन्सी कन्वर्ट करायची आहे. तर त्यावेळेस या ठिकाणी त्यावेळेस किती होतं, तर $1 बरोबर 35 औंस, ओके. तर 35 ज्याला आपण या ठिकाणी औंश असं म्हणतो, OUNCE. आता हे अंश म्हणजे काय असतं, तर 35 पॉईंट, ओके, अंश म्हणजे किती असतं, तर 28.35 ग्राम, ओके, 28.35 ग्राम म्हणजे असतं एक अंश, ठीक आहे. तर या ठिकाणी $1 बरोबर 35 औंस तेव्हाचा रेट होता. तर अशा प्रकारे इथं फक्त लक्षात ठेवा की ही जी टू टायर ही जी सिस्टीम आहे, टू टायर सिस्टीम कन्व्हर्टेड, टू टायर जी सिस्टीम आहे ही कन्व्हर्टेड इंटू डॉलर, ओके, दोन्ही पद्धतीने डॉलर. एक तर गोल्डच्या संदर्भात त्याची व्हॅल्यू किती आहे, त्याचबरोबर जे IMF चे सदस्य राष्ट्र आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर डॉलरमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. त्यानंतर आता ही जी सिस्टीम आहे ही कंटिन्यू सुरू झालेली आहे साधारण 1944 पासून, परंतु ह्याला या सिस्टीमला विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. रॉबर्ट ट्रिफिन यांनी काय केलेलं आहे, तर क्रिटिक्स किंवा ह्याच्यावर टीका केलेली आहे ब्रिटन वूड सिस्टीमवर. कारण IMF चे सदस्य असाल तर या ठिकाणी तुम्ही फक्त USAचंच चलन घेणं हे योग्य नाही, ठीक आहे. तर कारण काय आहे, तर USAच्या व्यतिरिक्त, अमेरिकेच्या व्यतिरिक्त इतरही काही देश आहेत जे काय होत आहेत, डेव्हलप्ड नेशन आहेत, त्यांचीसुद्धा आयात निर्यात खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचासुद्धा प्रभाव आहे. परंतु तुम्ही फक्त इथं काय करत आहात, अमेरिकेचंच जे चलन आहे तेच फक्त इथं एक्सचेंज म्हणून इथं वापरलं जात आहे, किंवा IMF मध्ये एक कोटा म्हणून त्याचा वापर केला जात आहे. तर ह्या रॉबर्ट यांनी केलेल्या विरोधामुळे त्याचबरोबर इथं एक प्रकारचा विरोधी सूर निर्माण झालेला होता. त्यामुळं इथं हे जे हे झालेलं आहे ब्रिटन वूड होतं हे ब्रेकडाऊन करण्यात आलं. ही जी सिस्टीम आहे ही इथं बंद करण्यात आली 1966 ही सिस्टीम बंद करण्यात आली. म्हणजे 1966 ही सिस्टीम होती, 1966 ही सिस्टीम बंद करण्यात आली, आणि 1967 पासून काय करण्यात आलं, स्पेशल ड्रॉईंग राईट्स, ओके, SDR
हे करण्यात आलं. आता तर जे देश सदस्य आहेत त्यांनी काय करायचं आहे की SDR, ओके, SDR हे काय आहे, हे पेपर गोल्ड आहे, ओके, याला पेपर गोल्ड सुद्धा म्हणलं जातं, ठीक आहे, पेपर गोल्ड, ओके, SDR पेपर गोल्ड स्टँड. या ठिकाणी स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स, ठीक आहे. आता हे जे स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स आहे तर हे काय करायचं आहे, तर स्पेशल ड्रॉईंग राईट्स आता ह्याच्यामध्ये ज्या देशाची करन्सी आहे, ओके, समजा भारत असेल, भारताची करन्सी कोणती आहे, रुपया आहे, तर ह्या रुपयाला काय करायचं आहे, तर चार करन्सीमध्ये त्यांना कन्वर्ट करता येतं. आता हे चार करन्सी कोणत्या आहेत, एक तर काय असणार आहे, युरो असणार आहे, दुसरं डॉलर असणार आहे, तिसरं जॅपनीज येन असणार आहे, ओके, आणि तिसरं ब्रिटनचं पाऊंड असणार आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या चार करन्सी, युरो, त्यानंतर डॉलर, त्यानंतर येन आणि जॅपनी येन, त्यानंतर पाऊंड, ह्याच्यामध्ये आपल्याला पैसा ठेवता येतो. पूर्वी काय होतं, फक्त आणि फक्त मोनोपोली कोणाची होती, फक्त डॉलरची होती. आता ही मोनोपोली राहिलेली नाही, ही 1967 पासूनची ही सिस्टीम आहे. आता आपण हे सगळं बघितल्यानंतर नेमकं ह्याच्यामध्ये भारताची जी भारतावर ह्याचा प्रभाव कसा पडला किंवा भारतानं ही व्यवस्था कशी स्वीकारली, एक्सचेंज रेट भारतानं कसा घेतलेला आहे किंवा भारतावर या सर्व बाबींचा प्रभाव कसा पडला याचा आपण विचार करू. म्हणजे आता भारताच्या प्रस्पेक्टिवने, इंडियाच्या प्रस्पेक्टिवनं आपण याचा विचार करू. त्याच्यामध्ये भारत 1990, आता आपल्याला माहीत आहे की 1990 काय झालं होतं, BOP क्रायसिस झालं होतं, ओके. तर आता हे जे BOP क्रायसिस आहे, BOP म्हणजे काय, बॅलन्स ऑफ पेमेंट, मराठीमध्ये म्हणतात व्यवहार तोल, ओके, व्यवहार तोलाचे संकट किंवा व्यवहार तोलावर संकट, ठीक आहे. आता हे नेमकं बॅलन्स ऑफ पेमेंटवर क्रायसिस झालं होतं 1990 ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये एक तर खूप मोठ्या प्रमाणात काय झालं होतं, क्रायसिस होण्याचं काम काय आहे, एक तर ऑइल प्राइजेस खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्याचबरोबर गल्फ जे कंट्रीज आहेत ह्यांच्यामध्ये काय झालं होतं, ह्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं होतं, गल्फ वॉर, त्यामुळं ऑइलच्या मोठ्या प्रमाणात किमती वाढल्या होत्या. आणि ऑइलच्या किमती वाढल्यामुळं काय झालं होतं की आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपण ऑइल काय करत होतो, आयात करत होतो. मग आयात केलेलं जे ऑइल आहे त्या बदल्यात आपल्याला पैसे देणं गरजेचं होतं. मग आपला जो खर्च आहे या ऑइलमुळं काय झालेला आहे, आपला खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि आपल्याला डॉलर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला होता. म्हणजे फॉरेन जे रिझर्व आहे, ओके, ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व असं म्हणतो, परकीय गंगाजळी, ही परकीय गंगाजळी खूप कमी झाली होती. म्हणजे या ठिकाणी ऑगस्टचा आपण विचार करू, ऑगस्ट 1990 त्यावेळेस या ठिकाणी किती होती, 3.1 बिलियन, ओके, ऑगस्ट 1990 $3.1 बिलियन, ओके, $1 बिलियन आपली गंगाजळी होती. आता ती गंगाजळी काय झालेली आहे, जुलैमध्ये, जुलै 1991, ठीक आहे, ऑगस्ट 1991 गोष्ट आहे. ऑगस्ट 1991 किती होतं, ऑगस्ट 1990 $3.1 बिलियन होते. परंतु पुढच्या वर्षी म्हणजेच जुलै, ओके, जुलै 1991 काय झालेले आहे, तर ही जी गंगाजळी आहे तर ही फिगरमध्ये किती, 975 मिलियन, ओके, 975 मिलियनच राहिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, 3.1 बिलियन पासून आपण किती झालेले आहे, 975 मिलियन पर्यंत, म्हणजे 3.1 बिलियन पासून आपण मिलियनमध्ये आलेलो आहोत. आता हा हे असं का झालं, ह्याचं रिझन आहे हे कशामुळं, तर आपला खर्च वाढलेला आहे, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आयात करावी लागली, या कारणानं आपला खर्च वाढला आणि आपल्याला डॉलर हे खर्च करावे लागले. जर सध्याचा आपण विचार केला, हे जे फॉरेन रिझर्व आहे, परकीय गंगाजळी, तर जानेवारीचा जर विचार केला, जानेवारी 2020 461 बिलियन, ओके, 461 बिलियन आपल्या देशामध्ये काय होत आहे, आपल्या देशामध्ये परकीय चलन आलेलं आहे, परकीय गंगाजळी, म्हणजे $461 बिलियन, ओके. आता याच्यामध्ये
यामुळे काय झालेलं आहे की बीओपीवर क्रायसिस झालेलं आहे, व्यवहार तोलाचं संकट निर्माण झालं होतं. त्यामुळं आपण 1991 आपण या कारणानं काय केलं, 1991 आपण या सर्व कारणामुळे 1991 काय केलेलं आहे, अवमूल्यन केलं. म्हणजेच आपण कशाचं अवमूल्यन केलेलं आहे, रुपयाचं अवमूल्यन केलं. ठीक आहे, रुपयाचं अवमूल्यन करणे म्हणजेच काय आहे, रुपयाची व्हॅल्यू कमी करणे. रिझन काय आहे, कारण काय असतं याला, कारण दोन असतात, आपल्याला निर्यात वाढवणे ओके आणि आयात कमी करणे. या दोन कारणामुळं काय करावं लागतं, काय केलं जातं, अवमूल्यन केलं जातं. अवमूल्यन हे डिलिबरेटली केलं जातं आणि जे होतं ओके ऑन द बेसिस ऑफ डिमांड अँड सप्लाय त्याला काय म्हणतो आपण, डेप्रिसिएशन किंवा घसरणे असं म्हणतो. परंतु हे मुद्दाम होऊन जेव्हा सरकार करतं त्याला आपण अवमूल्यन असं म्हणतो. तर या ठिकाणी अवमूल्यन करण्यात आलं. त्यानंतर मार्च 1992 एक सिस्टीम, एक व्यवस्था आली ओके. तर त्या ठिकाणी त्याला आपण LERMS ओके, LERMS लम्स ओके. आता या ठिकाणी L फॉर लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम. आता या सिस्टीममध्ये काय करण्यात आलं, तर लिबरलाइज एक्सचेंज रेटमध्ये काय करण्यात आलं, तर जो लिबरलाइज एक्सचेंज रेट आहे, मॅनेजमेंट सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये ड्युएल रेट किंवा ड्युएल सिस्टीम इथं तयार करण्यात आली. आता ड्युएल एक्सचेंज रेट कसा असेल, तर या ठिकाणी एकतर 40% हे कोण देणार आहे, तर 40% जे ऑफिशियल रेट असेल, त्या करन्सीचा ऑफिशियल रेट असेल, बाय RBI ठरवणार. 40% रेट RBI ठरवणार आणि 60% रेट काय असणार आहे, मार्केट ओरिएंटेड ओके, म्हणजे बाजार. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ही व्यवस्था मार्च 1992 लिबरलाइज एक्सचेंज रेट मॅनेजमेंट सिस्टीम, ह्याच्यामध्ये जो एक्सचेंज रेट आहे हा लिबरलाइज करण्यात आला ओके, त्याचं उदारीकरण करण्यात आलं, किंवा ह्याच्यामध्ये त्याची व्यवस्था दोन पद्धतीने आपण हे बदललेली आहे. तर एक तर समजा एखाद्या व्यक्तीला काय करायचं आहे, एखाद्या व्यक्तीला $2 ओके, एखाद्या व्यक्तीला $2 गरज आहे, मग त्याला हे जे $2 आहेत, या डॉलर जे रेटनं मिळेल किंवा ज्या रेटनं त्याला हे डॉलर दिले जातील, तो रेट म्हणजे काय आहे, ड्युएल सिस्टीममधला रेट. एकतर या डॉलरपैकी 40% रक्कम ही काय करावं लागेल, एक सरकारनं ठरवलेला, RBI ठरवलेला जो रेट असेल, समजा RBI ठरवलं $1 = 100 रुपये ठीक आहे, तर मग हा रेट, ह्याचे 40% जे काय असतील, ते 40% रेट या व्यक्तीला द्यावा लागेल आणि 60% जो असेल तो काय करेल, या ठिकाणी जो मार्केटमध्ये चालू रेट आहे, समजा मार्केटमध्ये $1 = 70 रुपये, तर अशा प्रकारे एक 40% त्या डॉलरच्या 40% ऑफिशियल रेटनं तो डॉलर दिला जाईल आणि त्या डॉलरच्या 60% जो असेल, जो विनिमय असेल, तो मार्केट ओरिएंटेड म्हणजे मार्केटमध्ये जे रेट्स आहे त्यानुसार केलं जाईल. त्यानंतर ही जी व्यवस्था आहे, ही ड्युएल व्यवस्था, ही 1 मार्च 1993 ओके, ही व्यवस्था 1 मार्च 1993 इट कन्वर्ट इन टू वन ओके. आता काय करण्यात आलेली आहे, एकच फक्त व्यवस्था इथं तयार करण्यात आली. आणि त्याचबरोबर ऑगस्ट 1994 आपण काय केलं होतं, करंट अकाउंट हे कन्वर्ट केलेलं आहे. याच्यानंतर जो आपला एक्सचेंज रेट असेल तो कोणता असेल, मार्केट ओरिएंटेड एक्सचेंज रेट. म्हणजे याचा अर्थ काय आहे, सध्या जो एक्सचेंज रेट आहे तो कसा आहे, मार्केट ओरिएंटेड आहे. म्हणजे मार्केटमध्ये आयात निर्यात ही किती प्रमाणात आहे, त्या आधारावर या ठिकाणी हा रेट ठरवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण फॉरेन एक्सचेंज मार्केट या माध्यमातून जो एक्सचेंज रेट आहे कसा ठरवला जातो, त्याचे प्रकार काय आहेत, तो गोल्ड स्टँडर्ड काय असतं, पेपर स्टँडर्ड काय असतं, त्यानंतर
या ठिकाणी बीओपी क्राइसिस म्हणजे भारताच्या संदर्भात हे सर्व काही बघितलेलं आहे. तशा प्रकारे एनसीईआरटी मध्ये जे आवश्यक संकल्पना होत्या त्या सर्वच्या सर्व आपण कव्हर केलेल्या आहेत. तर मित्रांनो सर्व व्हिडिओ बघा, कमेंट करा, लाईक करा आणि मित्रांना शेअर करा, कारण हे खूप व्हॅल्युएबल कन्सेप्ट आहेत. एनसीईआरटी एकतर हिंदीमध्ये आहे अदरवाईज इंग्लिशमध्ये आहे, परंतु ह्या संकल्पना आपल्याला सहजासहजी समजत नाहीत, त्या पण सिंपल साध्या भाषेमध्ये या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशाच प्रकारचा एक नवीन नवीन उपक्रम आपण घेऊन येणार आहोत, जे कुणीही देऊ शकत नाही किंवा खूप व्हॅल्युएबल आहे परंतु आपण त्याला इग्नोर करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा प्रकल्पाच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर कंबाईनची आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू आहे, अतिशय उत्कृष्ट पेपर आपण काढत आहोत. पूर्णपणे आयोगाचा पॅटर्न ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा पेपर आहे. निश्चित पेपरचा फायदा होत असेल तुम्हाला. टेलिग्रामवर जा डायरेक्शन अकॅडमीच्या, त्याच्यावर आपण पेपर काही सॅम्पल पेपर टाकलेले आहेत, निश्चित ते सॉल्व करून बघा, त्यानंतरच पेपर टेस्ट सिरीज जॉईन करा. तर तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा, ऑल दी बेस्ट, थँक्यू.